द्या. आणि ह्याच्यात मला यश आलं आहे, यश असं मला समाधान एक मिळायला लागलं की बाबा मलाही जमलं, मलाही जमलं, कारण की एवढ्या सहजासहजी जमत नाही. तर आपला हे खजाना आहे, खजान्यात नेहमी चालू केलं एक एक काढायला. चांगला आहे बरं का, गर्भधारणेसाठी ह्याच्या बियांचा वापर केला जातो. गाईच्या दुधात बिया तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि जवळजवळ आता वाजले तर 8 वाजले असतील, इथले 8:30 वाजलेत आता. तर मी चाललो आहे गावामध्ये. तर गावामध्ये जायचं कारण काय की आपण जी एक पेटी गावात नेलेली आहे तर ती व्यवस्थित काम करतात का, माशा पराग आणतात का हे बघायचं. जर का ते तसं करत नसतील तर मग त्याचं चिन्ह वेगळे आहेत त्यांची, ते निघून जाऊ शकतात, पळून जाऊ शकतात, तर त्यांची ती काळजी घ्यावी लागते, ती बघावं लागते. तर मी चाललो आहे गावात. आता जाताना ड्रम घेऊन जातो आहे, पाणी घेऊन मला काय यायला जमणार नाही कारण माझी आज करक भरलेली, माझी खुंबर दुखायला लागली. तर जाऊ गावात, तात्यांना ती कॅन देऊ आणि माघार येऊ लग. गावात आलो आहे आणि बघतोय, पण मस्तपैकी काम चालू आहे माशांचं, पराग हे चांगलं आणायला लागलं. त्यांच्या पायाला जी येते का ते पराग असत. ड्रिप नीट करायचं काम चालू आहे, लावून गेल काहीतरी आता ह्याच्यावर. काय सुरुवात करते, कशापासून चालू करते लावायला? भाजीपाला का फळभाजी? बर, वांग्याचे रूप आहे का? नाही, बीज लावायचं डायरेक्ट. डायरेक्ट बीज चालतंय, जेवढं आहे तेवढं तरी लावू का? जोडाजोडी करायची? सगळं हिथून तिथून जोडायचं का? बर, घेस जोडून आज घेऊ तू आपण दोघं बी आणि लावून काढू, येईल काहीतरी. तर आपला हे खजाना आहे, खजान्यात नेहमी चालू केलं एक एक काढायला. बी लावायला आता लाईट दिवस पाहिजे नाही की आज कोण वार आहे? आज शनिवार असाल आहे ना, 9 वाजेपर्यंत लाईट होते. जाऊ उद्याच्याला भेटू, सकाळ चालू करू उद्या लवकर. हां, सगळंच लॅटरला आज नीट हातरून ठेवू नीट. सगळंच लावते का? सगळं नाही, भोपळा, गोसावळ, भेंडी, वेल वर्ग फक्त एकाच ह्याला लावायचं बरं का? सगळ्या ह्याला लावायचं ना. बी लावायचं, खुरपाय बसायचं, तन बघा तणाला काही कमीच नाही. हा हा, बाळ येतय जातय, वारा आहे, झाडांवर चिमण्या चिव 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 चालू आहे. तुम्हाला 1 मिनिट सुद्धा असा बिना आवाजाचा जाणार नाही. तर पक्षी ही शिवलिंगीचं येईल, हे रामफळावर चढलं त्याला येडून टाकल बरं का? शिवलिंगीचं शिवलिंग. हा मग काय, तर तसा ह्याचा उपयोग चांगला आहे बरं का?
गर्भधारणेसाठी ह्याच्या बियांचा वापर केला जातो. गाईच्या दुधात बिया बारीक चूर्ण टाकून शिजवायचं 1 चमचा आणि घ्यायचं रोज. सगळ्या अडचणी गर्भाशयाच्या दूर होत्या त्या आणि गर्भधारणा होते. आता केळीला पाणी मिळालं आपल्या, कारण आवर्जून त्याला पाणी द्यायला जमत नव्हतं. आता ड्रिप केली तर जमल पाणी द्यायला. आता इथं काय लावायला लागली तू? आता सध्या भेंडी लावते. भेंडी ही सगळी भेंडीच आहे का? देशी का? ही थोडे सात आठ हिरवे लावली आणि बाकीची पांढरी देशी लावली. बर, लक्षात राहते काय लावते कुठे. उगवून आल्यावर तर दिसणारच आहे म्हणा, पण पुन्हा पाहिजे ते ना. हा, कुठनं कुठवर काय लावले काय लावले शेजनी लावायचा. आपण आलोय धनाजी नवगिरे तिच्या मळ्यामध्ये. आपल्याला मिरचीची रोपं न्यायची ते, अजून बघू काय काय रोपं आहे ते रोपं घेऊन जाऊ आपण. ते आता काय नाही जेवाय गेले बघ, ते येईल तर वेळेला. तर त्याची पुढं नर्सरी आहे, त्याचं नवीन घराचं काम चालू आहे. ही झाड आहे गुलमोहराज, एकदम शांत वाटते. त्याच्याखाली सावली मोठं झाड आहे आणि तुम्हाला दिसलं बी त्या झाडावर एक त्याने टाकी ठेवलेली. नर्सरीला सगळा पाणी पुरवठा ह्या टाकीवरूनच करतं ते. जुगाड कसा आहे? तर धनाजी आलाय. धनाजी जम्माळ्यात आणमधनं मला येणं होतंच, कारण की रोपं ही असते, ते रोपं ही आणायला येतो, बघायला येतो त्याची शेती कशी आहे काय काय चालू आहे. आता चालू आहे, आता शेती पण चालू आहे, नर्सरी चालू आहे. कशा कशाची रोपं आहे ते? आता टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगा आहे, कलिंगड आहे, खरबूज आहे, नंतर झेंडू आहे. बघा सगळ्या व्हरायटी मिळतील तुम्हाला. सगळं व्हेजिटेबल भेटतात, फुलं पण सगळी भेटतील. आता मला वाटतं पलीकडं ही पण केलंय तू, पॉली हाऊस पण केलं. आता आपण तिकडे बी जाणार आहे, ती पॉली हाऊस पण बघू. तर आपण निघालोय आता झेंडूच्या शेतामध्ये. त्याने झेंडू लावलेला आहे, तर बघू कसं सुंदर असं झेंडू फुलाला आलंय का रे. झेंडूच्या प्लॉट मध्ये झेंडू पण आहे आणि कलिंगड पण आहे. खाली वेल दिसतोय ती कलिंगडाच आहे आणि झेंडूचा प्लॉट आहे. मोठा प्लॉट आहे, किती 2-4 एकर दिसतोय. साडेचार एकरच आहे. सेटिंगला आहे म्हणजे आता शिकळ्या लागायला लागले ह्या अशा. चांगला आणि हे आपण आलो आता फुला अवस्थेतील बाग आहे. झेंडू सुंदर फुलायची नसते. एकदम सुंदर सुगंध पण दरवळतोय नुसता. हा, ही पिवळ्या रंगाचा, ही ऑरेंज रंगाचा आहे. मस्त येईल, मस्त वाटतंय. आता आपण चाललोय पॉली हाऊस मध्ये. पॉली हाऊस हे रोप सगळी इकडच घेतली ते. मिरची, वांग, इकडे ही कोबी, टमाटर. हे टमाटर आहे पुढचं. हे झेंडू मोठा गेला, बरं रोप आहे तो तयार होतील करायचे म्हणलं. किती रोप बसते? 7 लाख रोप बसते, 10 गुंठे. 7 लाख चांगला गेला रोपांसाठी स्पेशल ना नर्सरी फक्त. बर, तर आपल्याला तर मिरची ज्याच्यावर व्हायरस येऊन अशी जात दे. मिरची व्हायरस नाही येणारी, एकमेव इंडियातली व्हरायटी नामदारीची 21 बसते. हा, नामदारी 21-32 गॅरंटेड नो व्हायरस, व्हायरस टॉलरन्स एकदम जबरदस्त. चांगला की ती एक रोप देईन, बाकीची पण काय काय असतील तर ती दे. तर धानाच्या कुंड आपण घेतले ती मिरची, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, ही 4 व्हरायटी घेतल्या आहे ना. तर सगळी रोपं घेतली, त्याचा आभारी आहे, धन्यवाद. तर तुम्हाला हे जे माशा घोंगताना दिसतात का, त्याचा एक अंदाज लावू शकतो मी की बहुतेक
जी राणीचं घर आहे आतमध्ये, त्यातनं राणी माशी बाहेर निघाली. कसं असतं, हंगाम चालू झाला म्हणजे आता त्यांचा मधाचा दिवस चालू झालेत, म्हणजे बाहेरून पराग मिळते, मध मिळतो आणि वाढ करायला चालू होते. ज्या टायमाला वाढ होती मधमाशांमध्ये, त्या टायमाला मधमाशा थोड्याशा बंड पुकारतात आणि राणीचं घर आतमध्ये बनवतात. आणि त्या घरामध्ये जी त्या टायमाला म्हणजे सध्या जी अस्तित्वात जी राणी आहे का, त्या राणीला त्यात अंडं घालायला होतात. मग राणीनं जर का त्यात अंडं घातलं की मग त्याला सील पॅक करतात. सील पॅक झालं आणि ते दोन चार दिवसात ती जी राणी बाहेर यायच्या आधी जी पहिली राणी असते का, ती पहिली राणी घर सोडून निघून जाते. मग घर सोडून निघून जायचं, मग आपण काय केलं की आधीच ती घर सोडून जायच्या आधीच ती जी राणी आहे पहिली जुनी, तिला आपण गावामध्ये नेऊन ठेवलं पेटीमध्ये भरून, विभागणी केली आपण. तर आता बहुतेक असं वाटतं आहे मला की त्या राणीच्या घरातून राणी माशी बाहेर निघाली आणि त्याच्या आनंदामध्ये ह्या माशा अशा नाचायला लागल्यात असं मला वाटतंय बरं का. अजून मी काय पेटी उघडलेली नाही, बघणार पण नाही अजून उघडून लगेचच लगेच, कारण की ह्या माशा आक्रमक असतात, आक्रमण करतात, चावतात लगेच. तर जर निघाली असेल तर मग बरंच झालं, मग बाहेर ती राणी बाहेर येणार आणि तिचं मिलन होणार आणि त्याच्यानंतर एक राणी दिवसाला जवळजवळ 1,000 अंडी घालू शकते, 1,500 अंडी घालू शकते, 2,000 अंडी पण घालू शकते त्याच्या क्षमतेनुसार. म्हणजे बाहेरून जसं खाद्य येतं आहे त्याच्यावर ते असतं अवलंबून. मला बी आनंद झाला की जर का राणी बाहेर आली तर आपल्या पहिली एक पेटी होती, आता 1-2 पेट्या झालेल्या आहेत त्या, आणि ह्याच्यात मला यश आलं, यश असं मला समाधान एक मिळायला लागलं की बाबा मलाही जमलं, मलाही जमलं, कारण की एवढ्या सहजासहजी जमत नाही. आणि आमच्या भागात माशा राहत नाही त्या, कारण की फवारण्यामुळं ह्या मरतात आणि मी ह्यांची काळजी घेतली. विशेष म्हणजे ह्यांना पराग दिलं मी, मध पण दिला, माझे मी माझ्याकडे जी मध होता ती मध पण दिला आणि वेळ पडली तर मी ह्यांना साखर पाणी पण ठेवतो आहे. आजपर्यंत तर त्यांना व्यवस्थित मी सांभाळले, जगवले. आता इथून पुढं मला अशी आशा आहे की ह्यांच्यातनं मला मध मिळेल, मी त्याची वाट बघतो आहे आणि ह्यांच्यात वाढ व्हावी अशी पण माझी इच्छा आहे. आणि ह्या निसर्गामध्ये आमच्या भागात मधमाशा भरपूर व्हाव्या, कारण की मधमाशा आहे तर जीवसृष्टी आहे. कारण की फळं, जी फळं मिळ खातो आहे आपण, ते सगळे पराग सिंचन व्हावं लागतं, त्याचं पॉलिनेशन व्हावं लागतं, हे सगळं मधमाशांवरच अवलंबून असतं. आणि माशांचं अजून नाच काम चालूच आहे, अजून बाहेर येऊन त्यांचा आनंद त्या मांडायला लागलेले आहे असं मला वाटतं. तर लागवड चालू झाली आपली, सगळं बी लावले फक्त, आता रोपं काय अजून लावलेलं नाही ती. या भोजाला पूर्ण आपण कांद्याचं बी इसकटलेलं आहे, म्हणजे आपल्याला घरी खायला कांदा लागतोच, त्यासाठी तिथे इसकटले आणि हे जे इकडे चालू आहे लावायचं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपल्याला आयतंच पालक उगून आला की पालक, त्यातलं गवत काढावं लागेल फक्त, नंतर आयताच झाला पालक आपल्याला. आता ती काय लावायला लागली तू, वेल वर्ग सगळा, त्याला आपल्याला फक्त हे करायचं मांडव करायचं झालं बस. कांद्याचं बी टाकलेलं असं आपल्याला मोरून घ्यावं लागतं, एक सडाका पडला तर बरं होईल, कधी रान बसायचं कधी. तुझं 12 महिने ठरलेलंच असतं अडकून बसायचं, तुला अनुभव कमी आहे.